न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महत्वाची बातमी या घडीची. डीसीपी अविनाश अंबुरे हे मनसुख हिरेन यांच्या घरी शवविच्छेदन अहवाल जो आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो घेऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत या घडीला एसीपी नीता पाडवी देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते. अंबुरे यांनी शिवाजी हॉस्पिटलमधील शवविच्छेदनाच्या प्रमुखांसोबत अहवालाबाबत चर्चा केली आहे आणि त्यानंतर ते अहवालाची प्रत घेऊन आता मनसुख यांच्या घरी पोहोचलेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवरती. त्यामुळे आता त्यांच्या घरच्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी सकाळपासून या प्रकरणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अजित, पोस्टमॉर्टम संदर्भातली डिटेल माहिती आत्ता आपण कोणत्या ठिकाणी उपस्थित आहात आणि खरं तर उत्सुकता अशी आहे की पोस्टमॉर्टम अहवाल घरच्यांच्या हाती दिल्यानंतर कुटुंबियांची नेमकी काय आता प्रतिक्रिया असणार. स्वाती, मी आता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये आहे. कळवा येथे हे रुग्णालय आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी डीसीपी अविनाश आंबुरे हे पूर्ण शवविच्छेदन अहवालाची प्रत घेऊन हिरेन मनसुख यांच्या घरी गेलेले आहेत. त्यांच्या परिवाराशी ते चर्चा करतायत. जी माहिती मिळाली त्यानुसार याआधी देखील डीसीपी अविनाश आंबुरे हे त्यांच्या परिवाराशी चर्चा करायला गेले होते सुरुवातीला की तुम्ही जो मृतदेह आहे तो ताब्यात घ्या. त्यावेळी जोपर्यंत आम्हाला शवविच्छेदन अहवाल मिळत नाही, त्याबद्दल माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही जो मृतदेह आहे तो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका परिवाराने मांडल्यानंतर पुन्हा डीसीपी जे आहेत ते या ठिकाणी आले. त्यांनी जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या टीमची पूर्ण चर्चा केली आणि ती माहिती त्यांनी जाऊन पुन्हा जे हिरेन मनसुख यांच्या परिवाराला सांगितली. पण फक्त माहिती आणि त्यामधली जी काही कारणं होती यावर संपूर्ण परिवाराचं त्या ठिकाणी समाधान झालं नाही. त्यामुळे आम्हाला तुम्ही जे काही बोलताय ते लिखितमध्ये द्या, जो रिपोर्ट आहे त्याची कॉपी आम्हाला द्या, तेव्हा आम्ही ठरवू की मृतदेह ताब्यात घ्यायचा की नाही तो. आणि त्यानंतर पुन्हा डीसीपी याच रुग्णालयामध्ये आले. जे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची 4 जण टीम होती त्यांच्याशी पूर्ण तासभर चर्चा केली. सविस्तर अहवाल जो आहे 15 पानी अहवाल तो अहवाल घेऊन डीसीपी आंबुरे स्वतः पुन्हा हिरेन मनसुख यांच्या घरी गेलेले आहेत. तिथं त्या अहवालावरती चर्चा सुरू आहे. नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे, कशा पद्धतीनं मृत्यू झालेला आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी जे आहेत त्याही चर्चा केली जाते. मात्र स्वाती, डॉक्टरांच्या एका टीमनं किंवा एका डॉक्टरांनी नाव न घेण्याच्या अटीवर ही गोष्ट सांगितलेली आहे की जो जे शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे हिरेन मनसुख यांच्या मृतदेहाचं या छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयामध्ये, त्या शवविच्छेदनामध्ये मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही आहे. त्यामुळे विसेरा असेल किंवा इतर शरीराचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि ते पुढे मुंबईला पाठवले जातील सेकंड ओपिनियन करता. त्यावर देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे आणि परिवाराचं देखील हे मत आहे की ह्याच्यावरती सेकंड ओपिनियन जे आहे ते घेतलं जावं. त्यामुळे अहवालामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे की मृत्यूचं स्पष्ट कारण जे आहे ते शवविच्छेदन अहवालामधून स्पष्ट होत नाहीये. यामुळे डॉक्टरांची टीम, पोलिसांची टीम आणि परिवारातले सदस्य, त्याच पद्धतीनं पोलीस जे आहेत, वरिष्ठ पोलीस हे देखील वारंवार चर्चा करतायत. फक्त या माहितीला जो आहे दुजोरा आता पोलिसांनी आणि डॉक्टरांनी दिलेला नाहीये, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालामध्ये मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं नाहीये. सेकंड ओपिनियन घ्यावं किंवा आणखीन एक्सपर्ट जे आहेत त्यांच्यामार्फत याची चाचणी करावी असं देखील डॉक्टरांनी मत जे आहे ते पोलिसांकडे मांडलेलं आहे असं देखील कळतंय. अगदी. त्यामुळे आता सेकंड ओपिनियन बाबत पुढची नेमकी काय कार्यवाही असणार आहे त्याबाबत अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तो धन्यवाद या माहितीसाठी अजित.